Read, think, digest and make it an integral part of your life. पुस्तक परिचय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला ज्या पुस्तकाचा परिचय करून देणार आहे त्या पुस्तकाचं नाव आहे सुखाचा शोध. वि स खांडेकर यांनी लिहिलेली ही एक छोटीशी कादंबरी आहे आणि मेहता पब्लिशिंग हाऊसचं प्रकाशन आहे. मानवी जीवन जे आहे ते एक प्रकारचा त्रिवेणी संगम आहे. स्वतःचे सुख आणि विकास ही या संगमामधली पहिली नदी. कुटुंबाच्या छायेखाली व्यक्ती लहानाची मोठी होते आणि त्याचे कृतज्ञतेचे ऋण फेडणे हा त्यातला दुसरा प्रवाह. आणि ज्या समाजाचा घटक म्हणून व्यक्तीने आपल्या जीवनाची सुरक्षितपणे जीवनयात्रा पार पाडली व आपल्या विकासाचे पद्धतशीर प्रयत्न करू शकली त्या समाजाच्या प्रगतीला यथाशक्ती हातभार लावणे ही या संगमामधील गुप्त सरस्वतीच. ज्यावेळी सर्वसामान्य मनुष्याच्या दैनंदिन जीवनामध्ये व्यक्ती सुख, कुटुंब ऋण आणि समाजसेवा ही अविरोधाने नांदू शकली तरच ते जीवन जे आहे ते जीवन भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही सुद्धा दृष्टीने यशस्वी झाले आहे असे नक्कीच म्हणता येईल. आनंद या कथेमधील मुख्य भूमिका आहे. खूप चांगला स्वभाव असतो. कौटुंबिक जीवनामध्ये एकाच्या त्यागामुळे इतरांचा बेजबाबदारपणा जो आहे तो वाढू लागतो आणि त्याचप्रमाणे आनंदच्या कुटुंबामध्ये झालं. आनंदनी संपूर्ण जबाबदारी घेतल्यामुळे त्याचे बाकीचे भाऊ जे आहेत ते बेजबाबदार झाले होते. कुठल्याही भावनेचे मांगल्य जे आहे ते सांभाळण्याचा प्रयत्न ज्यावेळी दोन्ही पक्षांकडून होतो तेव्हाच ती जीवन विकासाला उपकारक होऊ शकते. जर आपल्या बोळ्या भावनेचा भोवतालचे लोक जर दुरुपयोग करीत असतील तर त्यांच्या डोळ्यामध्ये विचारांचे अंजन घालणे हेच आपले कर्तव्य ठरते. मानवी मूल्यांच्या दृष्टीने भोगापेक्षा त्याग श्रेष्ठ आहे हे खरे, पण दानाप्रमाणे त्याग कधीही कुपात्री होता कामा नये. कुणी कुणासाठी केव्हा आणि किती त्याग करावा हे ठरवण्याचा अधिकार जो आहे तो मनुष्याच्या विवेकाकडेच असला पाहिजे. आनंद आपल्या कुटुंबासाठी खूप कष्ट करीत असतो. उषा नावाची स्त्री ज्यावेळी आत्महत्या करीत असते त्यावेळी ते त्याला दिसते आणि तो तिला स्वतःच्या घरी घेऊन येतो. काही दिवसांनी आनंदचे लग्न जे आहे ते लग्न त्याचा भाऊ मानिक नावाच्या मुलीशी करून देतो. मानिकला समाजसेवेची खूपच आवड असते त्यामुळे ती आनंदला कुटुंबाला अजिबातच वेळ देत नाही. माणिकपेक्षा उषा जी आहे ती खूप समंजस, कुटुंबासाठी जगणारी आणि आनंदवर खूप प्रेम करणारी आहे आणि त्यामुळे माणिक बरोबर वादविवाद झाल्यावर उषा आणि आनंद एकत्र राहायला लागतात. उषा आपल्या प्रेमाने आनंदला आणखी सुखी करते. माणिकला तिचा वर्गमित्र जो आहे धनंजय तो भेटतो आणि मग ती त्याच्याशी मैत्री हो करते आणि ज्यावेळी ती प्रेग्नंट आहे असं समजतं त्यावेळी धनंजय तिला सोडून जातो आणि मग त्यावेळी मानिकला आनंदची खूप आठवण येते. त्या पुस्तकाच्या शेवटी ज्यावेळी मानिकला आपली चूक समजते त्यावेळी तिने शेवटी जे पत्र लिहिलेलं आहे ते पत्र यामध्ये दिलेलं आहे आणि त्यामध्ये मी अशी का वागले, त्याची कारणं काय आहे, त्याला कारण माझी परिस्थितीच आहे, मला आई वडील नव्हते आणि त्यामुळे मी वसतिगृहामध्ये राहिलेली मुलगी आहे आणि लहानपणापासूनच बुद्धीमुळे उत्पन्न होणाऱ्या अहंकारावरच मी जगत होते. आता मला समजले की मनुष्याचे जीवन ही एक नाजूक वेल आहे. आयुष्यातील सुखे ही त्या वेलीवरची चिमुकली फुले आहे. भावनांच्या शीतल जलावाचून ही वेल फुलत नाही. नुसत्या बुद्धीच्या उन्हाने ती सुकून जाते. संसारातील सुखे साध्या साध्या प्रसंगामधूनच निर्माण होतात हे मला पूर्वी कधीच कळले नाही. संकट
हाच मनुष्याचा खरा गुरु असतो. समाजसेवा हे प्रीतीचेच विशाल रूप आहे. ज्याला आपल्या घरावर प्रेम करता येत नाही, आपल्या माणसांवर प्रेम करता येत नाही, त्याला समाजावरही प्रेम करता येणार नाही. केवढ्या मोठ्या मनुष्याची पत्नी होण्याचे भाग्य मला मिळाले होते, पण माझ्या दारामध्ये कल्पवृक्ष होता तेव्हा हातामध्ये कुऱ्हाड घेऊन बेगुमानपणे मी त्याच्या मुळावर घाव घालीत होते, असे दुःख माणिकने या पुस्तकाच्या शेवटी व्यक्त केलेले आहे. आनंदचा हा जो कौटुंबिक प्रवास आहे, सुखाचा शोध घेताना त्यांनी काय केलं, कसा वागला, हे या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. ज्यांना तो जाणून घ्यायचा आहे त्यांनी वाचायला पाहिजे असं हे पुस्तक, सुखाचा शोध, वि.स. खांडेकर. थँक्यू.